नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच ऑक्टोबर वार सोमवारी हवामान कसे राहील आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या वातावरणाची परिस्थिती बघितली तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे ह्या चक्राकार वाऱ्यामुळे आपल्याला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस होताना दिसत आहे तर मित्रांनो आता आपण जिल्ह्यानुसार बघूया कोणकोणत्या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वातावरण कोरडे राहील तर मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अरबी समुद्रामध्ये जी वाऱ्याची चक्रास स्थिती दिसत आहे त्यामुळे आज कोकण किनारपट्टीच्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बनत आहे याचबरोबर मित्रांनो आपण मराठवाड्यातील विचार केला तर मराठवाड्यामधील आपल्याला औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपण इकडे जळगाव धुरी नंदुरबारचा विचार केला तर इथेसुद्धा आपल्याला वातावरण पूर्णतः कोरडे दिसायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपण जर इकडं विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भामधील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपण गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात पावसाची शक्यता बनत आहे उर्वरित नागपूर आणि वर्धामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता पाच तारखेचा वातावरणाचा हवामान अंदाज यानुसार आपण आपली कापणीला आलेली पिकांची व्यवस्थापन करू शकतात आपल्याकडे जर पावसाची शक्यता असेल तर आपण आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण याविषयी माहिती होईल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा